आज या पुणे शहरामध्ये आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत देशव्यापी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभासद नोंदणीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे आणि देशातली पहिली सभासद नोंदणी राजसाहेबांकडनं सुरू करण्यात आलेली आहे आणि हा पुणे शहराला अतिशय बहुमान मिळालेला आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या नव्हे तर हिंदुस्थानातल्या जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासद व्हावत, सदस्य व्हावत. कारण त्या सभासद जे होणार आहेत त्या सभासदांना, त्या सदस्यांना आदरणीय राजसाहेब ठाकरे दर आठवड्याला काही ना काही माहिती देशाची, महाराष्ट्राची देणार आहेत. तर आपल्या सर्वांच्या माध्यमातनं मी पुन्हा एकदा विनंती करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सभासदत्व सर्वांनी स्वीकारावी अशी विनंती करतो. नमस्कार. सभासद नोंदणी 25 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा नोंदणी झाली त्यावेळेला ती मुंबईमध्ये झाली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तर 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक पक्षाला नोंदणी ही नव्याने करावी लागते आणि त्याप्रमाणे आता ही आमची अगोदरची नोंदणी ही लॉकडाऊनच्या अगोदर झाली होती, त्याच्यामुळे ही आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरू होत आहे. माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या माता भगिनींना, बांधवांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण सदस्य व्हावं. या वेळेला जे सदस्य होणार आहेत त्यांना दर आठवड्याला पक्षाकडनं काही गोष्ट त्यांच्या मोबाईलवरती जाणार आहे, काही म्हणतात माझी भाषणं असतील किंवा माझे काही बोलणं असेल किंवा इतर काही विषय असतील, महाराष्ट्र संबंधीचे काही विषय असतील, तर अशा अनेक गोष्टी त्यांना मोबाईलवरती जाणार आहेत आणि त्याचं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू होत आहे. माझं पहिलं रजिस्ट्रेशन आज इथे झालेलं आहे, तर तुम्हाला ते दाखवतो मी. हे माझं पक्षाचे आभार मानतो की मला सदस्य करून घेतलं. धन्यवाद. माइक वर बोला.